जान तुझं पत्र वाचलं आणि मनात नको ते विचार यायला लागले। मला वाटलं होतं की तू माझ्यावर तितकंच प्रेम करते जितका मी तुझ्यावर, आणि तुझं असं निरागस वागणं मला खूप आवडतं। तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं ते लाजणं नेहमी माझ्या डोळ्यात आणि स्वप्नात येत असतं। मी कसं सांगू ग तुला की मी किती तुझ्यावर प्रेम करतो। आयुष्यात सर्व काही मिळेल, पण पहिलं प्रेम हे पहिल्याच वेळी होत असतं आणि ते नेहमी पहिलं असतं। आणि तू माझं पहिलं प्रेम आहेस। आय नो मी शायर नाही किंवा मी रायटरही नाही, पण हे प्रेमपत्र यासाठी लिहितोय की मी तुझ्यासाठी किती फील करतोय। कारण काही गोष्टी माणूस बोलून मोकळा होतो, पण मनातल्या गोष्टी कागदावर लिहून पाठवणं यात वेगळीच फिलिंग असते। हो तू म्हणशील की या जमान्यात पत्र पाठवणं थोडं विचित्र वाटतं, कारण सोशल मीडियामुळे माणसं दुरावली, पण मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात। म्हणून तुला आज माझ्या मनातलं सांगायचं आहे। जेव्हा तू साडीवर असतेस ना तेव्हा खूप सुंदर दिसतेस, जेव्हा तू स्कूटीवर जात असते ना असं वाटतं की माझ्या मनावर राज्य करून जातेस, जेव्हा तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम बघतो ना तेव्हा मला माझेच भान राहत नाही यार। तू हे ऐकताना काय विचार करशील, काय रिॲक्ट करशील नाही माहिती मला, पण आज मला बोलायचंय, आज मला बोलायचंय, आज मला माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत। आठवतं तुला जेव्हा मी तुझ्याशी पहिल्या वेळी फोनवर बोललो होतो, आणि फोनवर बोलायला सुद्धा तू किती घाबरायची, आणि इतकं निरागस कोणी कसं असू शकतं यार। तुझा आवाज ऐकताच मी तुझ्या प्रेमात पडलो, आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवस होता। कारण त्या दिवशी मी माझ्या लाईफलाईनशी बोललो होतो, आणि मला वाटलंही नव्हतं की फक्त फोनवर बोलणं असं अचानक प्रेमाचे रूप घेईन। हो प्रेमाचे आहे मी तुझ्या प्रेमात, आणि मला नाही माहिती की तू माझ्यावर किती प्रेम करतेस, पण माझे खूप 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 प्रेम आहे तुझ्यावर, आणि ते मरेपर्यंत फक्त तुझ्यावर राहील। माहिती नाही पिल्लू, पण तुझं बोलणं असं तुझं खुदकन हसणं मला पूर्ण तुझ्या प्रेमात ओढून घेतय का। असं क्षणाक्षणाला मी तुझ्यात होत जातोय, मला माझेही भान राहिले नाहीये। तुला माहितीये मी तुला अक्षरशः देवाकडे मागितले आहे, आणि हीच माझी इच्छा आहे की तू माझीच व्हावी। कारण मी कधी देवावर विश्वास न ठेवणारा मुलगा असून सुद्धा आज मी विश्वास करतोय, कारण मला माझं पहिलं आणि खरं प्रेम मिळालंय। मला तुला इतकंच सांगायचंय की मला फक्त तुझं होऊन जगायचंय आणि मरायचं सुद्धा। आय नो की आपलं डिस्टन्स लॉंग आहे, तरी प्रेमाला कोणती सीमा असते बरं का, किंवा प्रेम करायला कोणते डिस्टन्स येते का मध्ये। आणि हो हा थोड्या दिवसांचा दुरावा आहे, आणि हे दिवसही जातील ग, आणि तू पूर्ण माझी होऊन जाशील। तुला माहितीये मी आजकाल खूप शांत शांत राहायला लागलोय। सगळे विचारतात की अरे इतका बोलणारा मुलगा आजकाल शांत का झालाय, याला कोणता आजार झालाय, पण त्यांना कुठे माहिती की मला तुझा प्रेमाचा प्रेम रोग झालाय, आणि मला नाही बरं व्हायचंय या तुझ्या प्रेम रोगातून। प्रत्येक वेळी तुझी काळजी वाटते, हिने जेवण केलं असेल, हिची तब्येत ठीक असेल ना, जेव्हाही मी तुझा विचार करतो तेव्हा माझं हे वेळ हृदय धडधडायला लागतं। आता मला फक्त तुझ्यासोबत जगायचंय, तुझ्यावर प्रेम करायचं आहे। तुला वचन देतो की या गर्दीतील या दुनियेत तुझा हात मी कधीच सोडणार नाही। प्रेम केलंय तुझ्यावर, आणि मरेपर्यंत फक्त तुझ्यावरच असेन। आय लव यू सो मच पिल्लू। हे गाईज, लव्ह लेटर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या पार्टनरला नक्कीच शेअर करा, कदाचित त्यालाही आवडेल। आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत रहा ड्रीम स्टोरीज मराठी।